सुप्रभात मुलांनो, चला दिवाळीची सुट्टी संपली ना, आता आपण अभ्यासाला लागू। दिवाळीत तुम्ही सगळ्यांनी खूप मज्जा केली हो ना, तर आता आपण आजपासून अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। बघा, मराठीचं पान नंबर आहे 38, त्याच्यावर काही प्रश्न आहेत ते मी तुम्हाला समजावून देणार आहे। बघा, आता पहिला प्रश्न काय आहे, नाव आणि नावाऐवजी येणारे शब्द। तर बघा, इथं पुस्तकात बघायचं आहे, वाक्य वाच, तक्त्यात उत्तरे लिही। म्हणजे इथं जे वाक्य दिलेले आहे ते वाक्य वाचून ह्या समोरच्या तक्त्यात आपण त्याचे उत्तरं भरायचे आहेत। आता बघा, पहिलं वाक्य काय, आज समीरचा वाढदिवस आहे, त्याने मित्रांना मिठाई दिली। बघा, इथं खाली प्रश्न दिलेले आहेत, इथं दिले नाव आणि इथं दिले नावाऐवजी आलेला शब्द। तर मग हे जे वाक्य आहे ते वाक्य वाचायचे आपण, आणि त्या वाक्यातलं नाव काय आहे, समीर। तर इथं ते आपण नाव लिहिलेलं आहे आणि पुढेच ते वाक्य कंटिन्यू करायचं, आणि त्या वाक्याच्या ऐवजी आलेला शब्द कुठला आहे तो या रकान्यामध्ये भरायचा आहे। तर आज समीरचा वाढदिवस आहे, वाढदिवस कोणाचा आहे, समीरचा। पुढे काय बघा, त्याने मित्रांना मिठाई दिली, म्हणजे कोणी मिठाई दिली, त्याने म्हणजे समीरने। मग नावाच्या ऐवजी इथं पुढे कुठला शब्द आलेला आहे, त्याने। मग आपण ह्या बॉक्समध्ये काय लिहायचं आहे, समीरच्या पुढे त्याने, म्हणजे नावाच्या ऐवजी त्याच्यासाठी वापरला गेलेला जो शब्द आहे तो म्हणजे त्याने। अशा प्रकारे उत्तरं लिहून शोधून इथं लिहायची आहेत। बघा आता पुढचा प्रश्न बघा, सुजाता म्हणाली, मी आज खेळायला येणार नाही। बघा, सुजाता, हे बघितलं, सुजाता नाव दिलेलं आहे। सुजाता म्हणाली, मी आज खेळायला येणार नाही। कोण म्हणाला मी आज खेळायला येणार नाही, तर सुजाता। मग सुजाताच्या ऐवजी इथं कुठला शब्द आलेला आहे, मी। मग आपण इथं मी हा शब्द भरू, ह्या रकाना आहे ना रिकामा, त्याच्यामध्ये सुजाताच्या ऐवजी इथं मी हा शब्द टाकायचा आहे। पुढचं वाक्य बघा, ओंकार, राजू तुझा भाऊ आहे, त्याला त्रास देऊ नकोस। बघा, ओंकार शब्द इथं आलाय बॉक्समध्ये, ओंकार, राजू तुझा भाऊ आहे, ओंकारचा भाऊ कोण आहे, राजू, त्याला त्रास देऊ नकोस। त्याला म्हणजे कोणाला, राजूला। आणि ओंकार, ओंकार, राजू तुझा भाऊ आहे, त्याला त्रास देऊ नकोस, म्हणजेच त्याला, म्हणजेच राजूला त्रास देऊ नको। आता ओंकारच्या ऐवजी इथं कुठला शब्द आलेला आहे सांगा बरं, मग ओंकार तुझा, कुठला शब्द आलेला आहे, तुझा, राजू तुझा भाऊ आहे, तुझा म्हणजेच कोणाचा, ओंकारचा। तर हा तुझा शब्द आपण इथं लिहायचा आहे, ओंकारच्या समोर जो बॉक्स रिकामा आहे तिथं आपण तुझा हा शब्द लिहायचा आहे। आता खाली दिले राजू, राजूच्या ऐवजी कुठला शब्द आलेला आहे, त्याला, राजूला त्रास देऊ नको म्हणजेच त्याला त्रास देऊ नकोस। मग राजूच्या पुढे आपण लिहायचं आहे त्याला, आलं लक्षात। आता पुढचं वाक्य बघा, शबाना फातिमाला म्हणाली, तू आणि मी बागेत जाऊ। आता शबाना, शबाना म्हणजे कोण आणि फातिमा म्हणजे कोण हे बघायचंय। शबाना कोणाला म्हणाली, फातिमाला, तू आणि मी, तू म्हणजे फातिमा, तू म्हणजे फातिमा, आणि मी, मी म्हणजे शबाना, तू आणि मी, कोण म्हणाले, कारण शबाना फातिमाला म्हणाली, मग ही तुझी ही फातिमा आहे आणि शबाना कोण आहे, मी, म्हणजे मग ती म्हणते ना तू आणि मी बागेत जाऊ, मग तू म्हणजे फातिमा आणि मी म्हणजे शबाना। मग शबानाच्या पुढे लिहायचं आहे मी आणि फातिमाच्या पुढे लिहायचं आहे तू। अशा प्रकारे हा बॉक्स पूर्ण करायचा आहे। आता खाली बघा, पत्र वाचूया, नावाऐवजी येणारे शब्द ओळखूया। आता पत्र दिलेलं आहे एक छोटंसं, आणि त्या पत्रामध्ये नावं दिलेली नाही आहेत, नावांच्या ऐवजी कुठले शब्द वापरले ते आपण ओळखायचे आहे। आता त्याच्या खाली तुम्ही पुस्तकात अंडरलाईन पण करायची आहे। प्रिय गौरी,
तू कशी आहेस? मी दुसरीत शिकत आहे, माझी शाळा खूप छान आहे। तुम्ही सर्व एकदा माझ्या शाळेत या, आम्ही सर्व तुमच्याकडे येणार आहोत। तू आणलेली भेळ सफरचंद खूप छान होते, मला तुझी खूप आठवण येते। तुझी मैत्रीण मयुरी। बघा, गौरीला पत्र लिहिलं आहे कुणी? मयुरीने। खाली तिने लिहिलं बघा, तुझी मैत्रीण मयुरी। गौरीला ती मयुरीने पत्र लिहिलं आहे। मयुरी काय म्हणते? तू कशी आहेस? तर इथं नावाच्या ऐवजी काय शब्द आला आहे? तू। तू म्हणजे गौरी, मी दुसरीच शिकत आहे, मी म्हणजे मयुरी, माझी म्हणजे मयुरीच म्हणते, तुम्ही सर्व एकदा शाळेत या। नंतर आम्ही सर्व तुमच्याकडे येणार आहोत। तू आणलेली भेळ सफरचंद खूप छान होते, मला तुझी आठवण येते। बघा, आम्ही सर्व तुमच्याकडे, तू, मला, तुझी, हे सगळे नावांच्या ऐवजी आलेले शब्द आहेत। म्हणजे नावं नाही आहेत तर नावांच्या ऐवजी आलेले हे शब्द आहेत। आलं लक्षात? तर हे सगळे शब्द वहीमध्ये लिहून काढायचे। थँक्यू, सी यू टुमारो। उद्या आपण पुन्हा भेटू। बाय बाय।